रोजगार मेळावा झाला, नेत्र शिबिर झाला, MPSC UPSC जे मुलांचे क्लासेस झाले, त्याबद्दल आज वाढदिवसानिमित्त आपल्या जोडीला मनोरभाऊ आहेत. मनोरभाऊंकडून बोलू. मनोरभाऊ, आज प्रकाश पाटीलचे नेते आपले ग्रामीणचे, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही बोलू शकता, आपल्या जनतेला काय सांगू इच्छिता? आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्व जनतेचे नेते आणि कैवारी आदरणीय माननीय प्रकाशजी पाटील साहेब ह्या ठाणे जिल्ह्याचे आधारस्तंभ. आज साहेबांचा वाढदिवस खूप आनंद क्षण आहे. साहेब गेल्या म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय आनंदी दिघे साहेब आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आधिपत्याखाली काम केलेलं त्यांचं नेतृत्व आहे. गेल्या ग्रामीण भागा शहरी भागामध्ये साहेबांनी राजकारणात पडल्यापासून तर 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा ठसा वंदनीय बाळासाहेब आणि वंदनीय दिघे साहेबांच्या जडणघडणीतून आणि विचारातून प्रेरित होऊन या पूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांनी या सेवेचे, जनसेवेचं काम केलेलं आहे. अशा ह्या आमच्या नेत्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त हा रोजगार मिळावा, रोजगाराची संधी निर्माण होईल तरुणांना म्हणून ठेवलेला आहे. तसेच नेत्रशिबिर ठेवलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता शंगिला रिसॉर्ट इथे MPSC UPSC मध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम सन्माननीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी आज आयोजित केलेले आहेत. मी आमच्या या लोकनेत्यांना आणि आमचे आधारस्तंभ पाटील साहेबांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो म्हणून आई भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशी जनसेवा त्यांच्याकडून होत राहो आणि त्यांचं जे नेतृत्व आहे ते महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.